नमस्कार, स्वागत आहे तुमचं संजीवनी मराठी किचनमध्ये। कुरकुरीत असा डोसा, त्याचबरोबर चटणी आणि सांबर कसा बनवायचा ह्याची रेसिपी आज आपण पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूयात। त्यासाठी मी या ठिकाणी 3 वाटी तांदूळ घेतले आहेत। हे तांदूळ मी स्वच्छ धुवून घेणार आहे। आता मी यामध्ये पाणी टाकून हे 4 ते 5 तासांसाठी असेच भिजत ठेवणार आहे। या ठिकाणी मी 1 वाटी उडदाची डाळ घेतली आहे। हे देखील मी स्वच्छ अशी धुवून घेणार आहे। चार ते पाच तासांसाठी पाणी टाकून आपण ही भिजत घालणार आहोत। 5 तासांनंतर हे अशा प्रकारे भिजवलेले आहेत छान असे। आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहोत। थोडी थोडी डाळ आपण वाटून घेणार आहोत। यामध्ये पाणी घालून आपण हे वाटून घेऊयात। अशी कन्सिस्टन्सी या वाटलेल्या डाळीची पाहिजे आहे। हे आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात। त्याचबरोबर तांदूळ देखील आपल्याला वाटून घ्यायचे आहेत। रवेदार असे हे आपण बारीक वाटून घेणार आहोत। थोडं पाणी टाकून वाटून घेऊयात। वाटून घेतलेली पूर्ण डाळ आणि पूर्ण तांदूळ अशा प्रकारे भांड्यात ओतून घेतले आहेत। छान असे मिक्स करून घेऊयात। साधारण 10 ते 12 तासांसाठी आपण हे रेस्टवर ठेवणार आहोत। झाकण ठेवून आपण हे 10 ते 12 तास असंच ठेवूयात। एका पॅनमध्ये 1 वाटी शेंगदाणे मी या ठिकाणी घेतले आहेत। त्याचबरोबर 5 हिरवी मिरची। लो फ्लेमवर आपण हे फ्राय करून घेणार आहोत। भाजलेली शेंगदाणे आणि मिरची थंड झाल्यानंतर मिक्सरच्या पॉटमध्ये टाकले आहे। तसेच 2 चमचे साखर, 2 चमचे दही, 1 चमचा पाणी, थोडी कोथिंबीर, 1 चमचा मीठ बारीक वाटून घेऊयात। आपली चटणी वाटून झाली आहे। थोडे पाणी टाकून आपण हे काढून घेऊयात। कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतले आहे। यामध्ये 1 चमचा मोहरी, 10-12 कढीपत्त्याची पानं, ही फोडणी आता आपण चटणीमध्ये टाकणार आहोत। मस्त अशी ही चटणी तयार होते। छान असं मिक्स करून घेऊयात। आपली चटणी तयार आहे। या ठिकाणी मी एका भांड्यामध्ये 1 वाटी तुरीची डाळ घेतली आहे। स्वच्छ अशी आपण हे धुवून घेणार आहोत। यामध्ये मी आता 2 वाटी पाणी घालणार आहे। 1 चम्मच हळद। कुकरमध्ये आपण ही 3 शिट्टी लावून आपण शिजवून घेणार आहोत। बारा तासांनंतर आपले बॅटर हे छान असे फर्मेंट झाले आहे। यामध्ये मी 1 चमचा मीठ आणि 1 चमचा तेल घातले आहे। छान असे मिक्स करून घेऊयात। डोसा पॅनला
अशा प्रकारे मी तेल लावून घेत आहे। वाटीच्या मदतीने आपण यावर आता हे मिश्रण ओतून घेणार आहोत आणि पसरट वाटीच्या सहाय्याने हे अशा प्रकारे फैलवून घेणार आहोत। मस्त असा आपला डोसा तयार होणार आहे। वरून पण थोडे तेल लावून घेऊयात। आपला डोसा तयार झाला आहे। कुकरच्या 3 शिट्ट्यांनंतर वरण हे छान असे शिजलेले आहे, यामध्ये रई फिरून घेऊया। पॅनमध्ये मी या ठिकाणी 4 चमचे तेल घेतले आहे, त्यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, 1 बारीक चिरलेला कांदा मी यामध्ये घातला आहे। फ्राय करून घेऊयात। 1 चम्मच लसूण अद्रकची पेस्ट मी या ठिकाणी घातली आहे। एक बारीक चिरलेला बटाटा आणि बारीक चिरलेली शिमला मिरची मी यामध्ये घातली आहे। फ्राय करून घेणार आहोत। त्याचबरोबर 10-12 कढीपत्त्याची पानं मी या ठिकाणी घातली आहेत। 1 चमचा मीठ, 1 चमचा तिखट, 1 चमचा हळद, 1 चमचा धनिया पावडर, 1 चमचा हिंग, 1 चम्मच गरम मसाला प्लस सांबार मसाला आणि 1 चमचा चिंच मी यामध्ये घालून हे छान असं मिक्स करून घेत आहे। एक बारीक चिरलेला टोमॅटो मी या ठिकाणी घातला आहे। मिक्स करून घेऊयात। 1 वाटी भरून पाणी मी यात टाकले आहे। 2 मिनिट यावर झाकण ठेवून आपण हे शिजवून घेणार आहोत। 2 मिनिटानंतर यामध्ये 1 चमचा साखर आणि तयार केलेले तुरीची डाळ आपण यामध्ये घातली आहे। जवळपास 1/2 लिटर पाणी मी यामध्ये घातले आहे। छान असा सांबार आपला तयार होत आहे। 2 मिनिटांसाठी यावर झाकण ठेवूयात। यामध्ये 1 चमचा कोथिंबीर मी बारीक चिरून घातली आहे। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। मस्त असा आपला सांबार तयार झाला आहे। आपली डोसा, चटणी आणि सांबारची डिश तयार आहे। व्हिडिओला लाईक करून कमेंट करा।